नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई द्वारा संचालित सावरकर IAS स्टडी सर्कल मध्ये आपलं स्वागत आहे. सावरकर IAS स्टडी सर्कल हे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हणजे संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांसाठी कार्य करते. तसंच MPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याही ज्या नागरी सेवा परीक्षा असतात विशेषतः गट 1 याच्यासाठी, तर त्याच्याही परीक्षांना मार्गदर्शन करण्याचं कार्य करते. यानंतर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजे एअरफोर्स अकॅडमी, नेव्हल अकॅडमी, इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी ह्या सगळ्यांसाठी एकच परीक्षा असते, तिला म्हणतं जातं कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन. तर ह्या संरक्षण दलात अधिकारी म्हणून प्रवेश मिळवण्यासाठी ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्यासाठीही इथं मार्गदर्शन केलं जातं. त्याशिवाय नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही आपल्या इथं पुण्याला खडकवासला या ठिकाणी आहे, तर या नॅशनल डिफेन्स अकॅडमीची प्रवेश परीक्षा असते, तर त्यासाठी सुद्धा इथं मार्गदर्शन केलं जातं. इथे काही वैशिष्ट्य जी आहेत या वर्गांची ती मी आपल्यासमोर आता सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे छोटासा वर्ग. तुम्हाला जर कल्पना असेल तर बरेचदा एक मोठी समस्या असते की एका वर्गात 200-250 मुलं बसवली जातात, तर इथं असा प्रकार नाहीये. जास्तीत जास्त 25 जणांचा वर्ग या ठिकाणी आहे. ज्या वर्षीची मुलं आहेत ती फक्त 25 मुलंच त्या वर्षीच्या अभ्यासक्रमात घेतलेली असतात, तर त्यामुळं वर्गाचा आकार हा लहान आहे, त्यामुळे इथं व्यक्तिगत लक्ष देणं हे सहज शक्य होतं. दुसरा प्रकार आहे ते म्हणजे इथं नियमित लेक्चर्स ही होत असतात, ती तर सगळ्याच क्लासमध्ये होतात, परंतु इथं नियमित परीक्षा पण होतात. घटक चाचण्या असतात, त्याच्यानंतर थोड्याशा मोठ्या स्वरूपाच्या परीक्षा होतात, आणि याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे पूर्व परीक्षा, मॉक टेस्ट ज्याला म्हणतात, तर अशा मॉक टेस्ट मॉक प्रिलिम्स या ठिकाणी घेतल्या जातात. प्रत्येक परीक्षेचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परीक्षा झाल्यानंतर त्याचं अनालिसिस, त्या परीक्षेचं संपूर्ण विश्लेषण या वर्गांमध्ये केलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्याला कळतं की कुठच्या प्रश्नावरती आपण चूक केली आहे किंवा कुठचा प्रश्न आपण अतिशय योग्य रीतीने सोडवलेला आहे, म्हणजे आपली विचाराची दिशा योग्य आहे अयोग्य आहे ह्या गोष्टी ह्या विद्यार्थ्यांना कळायला सुरुवात होते. आणि अशी प्रचंड प्रमाणात परीक्षांची सिद्धता इथं वर्गात करून घेतली जाते. अर्थात हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक वाचनालयाची आवश्यकता आहे, तर आपल्या सावरकर स्मारकामध्ये एक वाचनालय पण आहे, म्हणजेच लायब्ररी फॅसिलिटी आहे. या ठिकाणी जी मॅन्युअल म्हणतात म्हणजे जी अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत ती आहे. ह्याखेरीज आपल्याला जे संदर्भ ग्रंथ लागतात असे विविध संदर्भ ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहे. मात्र हे सगळं प्रशिक्षण जे आहे हे इंग्रजी माध्यमातून ऑफलाईन ह्या स्वरूपात उपलब्ध आहे, आणि जर आपल्याला हे ऑनलाईन हवं असेल तर ऑनलाईन मराठी माध्यमातून सुद्धा उपलब्ध आहे, आणि ऑनलाईन प्रशिक्षण हे पूर्णतः निःशुल्क आहे. आता या वर्गाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो ते म्हणजे ह्या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर्स चलचित्रांचा बॅकअप आपल्या बरोबर आहे. आदर्शवत अभ्यास करण्याची पद्धत अशी असेल की पहिल्यांदा आपण जो विषय शिकवणार आहे ते चलचित्र बघून या, त्यानंतर वर्गात तेच लेक्चर आपल्याला अटेंड करायचं, म्हणजे ऑफलाईन स्वरूपात लेक्चर अटेंड केलं. तुम्ही ऑनलाईन बघताना तुमच्या मनामध्ये काही शंका येणं स्वाभाविक आहे, किंवा काही भाग हा तो ऑनलाईन बघताना आपल्याला कळणार नाहीये, तो ऑफलाईन लेक्चरमध्ये आपल्याला तो व्यवस्थित रीतीने आपल्याला समजेल, आणि जे समजणार नाही ते ऑफलाईनमध्ये तुम्ही विचारू शकता, कारण ऑफलाईन लेक्चर मुळात त्यासाठीच आहे की 1-to-1 कम्युनिकेशन हे त्याच्यामध्ये झालं पाहिजे, एकाच एक संवाद हे महत्वाचं आहे, आणि ह्यासाठीच आपला बॅच साईज सुद्धा लहान आहे. तर आपल्याला आता जे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा व्हिडिओ लेक्चरचा बॅकअप आहे. आता जेव्हा ऑफलाईन लेक्चर तुमचं बघून होईल ह्यानंतर परत एकदा असं आदर्शवत असेल की परत ऑनलाईन लेक्चर बघायचं, म्हणजे तुमची 3 वेळा रिव्हिजन तिथंच झाली. हे जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा लेक्चर बघणार आहे, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही लेक्चरच्या आधी, त्याच्यानंतर मुख्य लेक्चर जे आपलं ऑफलाईन आहे, आणि त्याच्यानंतर परत ऑनलाईन लेक्चर आपण बघितलेलं आहे, तर आपण जे आता तिसऱ्यांदा ऑनलाईन लेक्चर बघतोय त्यावेळेला तुमच्या नोट्स काढायला सुरुवात करायची, आणि त्यामुळं आपलं जे समज आहे ही अतिशय उत्तम रीतीने होईल.
ह्या ऑनलाईन लेक्चरचा एक मोठा उपयोग असतो ते म्हणजे दुर्दैवानी सगळेच विद्यार्थी सगळ्याचे सगळे वर्ग अटेंड करू शकत नाहीत. परीक्षा असतात, काही जणांना बाहेर जायचं असतं, बऱ्याच समस्या असतात आणि त्यामुळे अशी जर लेक्चर आपली मिस झाली काही तर असे जी लेक्चर जे तुम्ही अटेंड करू शकला नाही त्याचा बॅकअप तुमच्या हातामध्ये असतो आणि त्यामुळं आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल. परत एकदा सांगतो की जी ऑनलाईन लेक्चर आहेत ती मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून आहेत. तुम्ही आत्ताही चेक करू शकता, हे जे डिस्क्रिप्शन आहे या व्हिडिओच्या खालती जी माहिती दिलेली असते डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ऑफलाईन सॉरी ऑनलाईन लेक्चरच्या लिंक या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. तर यूट्यूबवरती जी व्याख्यानं आहेत ती तुम्ही बघावी. जर आवडली तर आपण प्रवेश घेण्यासाठी नक्की यावं. येणार कुठं? सावरकर आय ए स्टडी सर्कल. इमारतीचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजे जुन्या काळात ज्याला शिवाजी पार्क असं म्हणायचे दादरला, तिथे दादर पश्चिमेला मुंबईमध्ये ही वास्तू आहे. इथं तुम्हाला पटलावरती म्हणजे स्क्रीनवरती दूरध्वनी क्रमांक दिसतोच आहे, तर याच्यावरती आपण संपर्क करावा आणि प्रत्यक्ष भेटायला यावं. तसंच ह्या चलचित्राच्या डिस्क्रिप्शनमध्ये वर्णन म्हणून जो खालती भाग असतो त्याच्यामध्ये मी जे आपल्या क्लासचं प्रॉस्पेक्टस आहे ते सुद्धा मी पूर्णपणे इथं आत्ता देतोय, त्याची लिंक देतोय. तर हे सगळं पाहावं आणि मग आपण भेटायला यावं. धन्यवाद.